श्रुतीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे चीजी स्पायसी नूडल्स. रेसिपी करण्यासाठी आपण एक मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे, दोन लसूण चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेले आहे, डार्क सोया सॉस, शेजवान चटणी, रेड चिली सॉस, त्यानंतर घेतलेलं आहे तीळ, पांढरे तीळ, इथे चीज घेतलेला आहे आणि ते एका भांड्यामध्ये आपण पाणी आपल्या अंदाजाने उकळायला ठेवलेलं आहे. जसं आपण मॅगी करण्यासाठी ठेवतो तसं आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका पाकिटाच्या अंदाजाने, कारण की इथे नूडल्स बनवायला आपण मॅगीचं एक पाकिट घेतलेलं आहे. आता पहा, हे पाणी पूर्णतः बॉईल झालेलं आहे. आता या बॉईल झालेल्या पाण्यामध्ये आपण मॅगीचे फक्त नूडल्स टाकणार आहोत. यात आपण टेस्ट मेकर टाकायचं नाही आहे, फक्त नूडल्स टाकून आपल्याला ते छान शिजवून घ्यायचे आहेत. आता पहा, हे आता फोकच्या साह्याने नूडल्स आपण वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि छान असे एकदम वेगवेगळे असे पूर्ण नूडल्स तयार करायचे आहेत. हे आता पूर्ण झालं की आपण पाणी असेल एक्स्ट्रा ते ड्रेन करायचे, अदरवाईज असेच आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर ते स्टिकी होऊ नये आणि एकमेकांना चिटकू नये म्हणून थोडंसं त्याच्यावर तेल घालायचं आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत. हे पहा अशा रीतीने, म्हणजे आपल्याला छान असे वेगवेगळे नूडल्स असे पूर्ण खायला मिळतील. आता एका ठिकाणी आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे. आता हे गरम तेल आपल्याला नंतर लागणार आहे. आता एका भांड्यामध्ये आपण सगळे जिन्नस घेणार आहोत, म्हणजे प्रथम आपण त्यात लसूण टाकणार आहोत. जो आपण चिरलेला लसूण आहे तो आपल्याला लसूण त्यात टाकायचा आहे. दोन पाकळ्या लसूण चिरून घेतलेला आहे बारीक, तो पूर्ण टाकलेला आहे. त्यानंतर टाकलेला आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकणार पूर्ण टाकली त्याच्यानंतर आपण आपले जे तीळ घेतलेले व्हाईट तीळ, पांढरे तीळ, ते टाकायचे आहेत. तुम्ही याऐवजी काळे तीळ वापरले तरीही चालतील. त्यानंतर आपण जो शेजवान चटणी घेतलेली आहे तर अबाउट एक चमचा आप टाकलेले आहे, तर तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता. हे रेड चिली सॉस अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर आता सोया सॉस आहे तो पण अर्धा चमचा टाकलेला आहे. हे सगळं टाकून झाल्यावर आता आपण त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये जे टेस्ट मेकर होतं, मॅगीमधलं जे टेस्ट मेकर असतं, पाकिट असतं, ते पाकिट आता खोलून त्याच्यामध्ये पूर्ण एम्प्टी करत आहोत, म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेत आहोत. म्हणजे मॅगीचा मसाला यात टाकायचा आहे, ते शिजताना टाकायचं नाही आहे. आणि हे झाल्यावर आपण जे आपलं जे तेल होतं, जे गरम केलेलं एकदम कडक गरम करायचं तेल, आणि ते याच्यावर ओतायचं आहे. आणि त्यानंतर हे मस्त असं खूप छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जो तेलाचा फ्लेवर असतो तो त्यात मिक्स होतो आणि सगळे एक छान असं मिश्रण तयार होतं. आणि त्यानंतर आपण जे उकडलेले नूडल्स होते ते आपण त्यात टाकायचे आहेत आणि छानपैकी आपल्याला ते पूर्ण एकत्र करून घ्यायचे आहेत. खूप छान हलक्या हाताने एकत्र करा, अदरवाईज नूडल्स तुटतील आणि सुटसुटीत राहणार नाहीत. तर हे असे व्यवस्थित आपण पूर्ण एकत्र करून घेत आहोत. हे पहा अशा रीतीने पूर्ण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून झाल्यावर आपण ते नूडल्स जेव्हा गरम असतात त्याच वेळेला आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे चीज. हे पहा, हे नूडल्स मिक्स करून झालेलं आहे, चीजची एक स्लाइस घेतलेली आहे आणि गरम गरम नूडल्सवर टाकलेली आहे, म्हणजे चीज त्यात छान मिक्स होतं. आणि यानंतर हे टाकलेलं चीज आपल्याला त्या नूडल्समध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग यानंतर हे पूर्ण केल्यानंतर आपले चीजी स्पायसी नूडल्स तयार होतील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा, आणि रेसिपी आवडल्यास तुम्ही घरी ट्राय करून नक्की पहा. तसंच तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येईल. तोपर्यंत थँक्यू अँड बाय.